बातमी आहे नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याची. आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज धामणी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 26 जुलै 2019 रोजी संपन्न झाला. या नूतन इमारतीचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था पश्चिम विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राम कांडगे, रयत शिक्षण संस्था साताराचे समन्वय समिती सदस्य बाळासाहेब बेंडे पाटील, असंख्य मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी मिलिंद टेमकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. या नूतन इमारतीचं उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दिलीपराजे वळसे पाटील साहेब या नूतन इमारतीचे उद्घाटक आणि अलीकडच्या काळामध्ये कोणतीही मालिका संपली तरी चालेल पण 9 वाजताची जी मालिका आहे आभार वृद्ध ती चुकवत नाही आणि साहेब मला एक असं मत व्यक्त करावं वाटतं की संभाजी महाराजांचं महत्व आणाजी पंतमुळे जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला आणाजी पंतची भूमिका पार आली. रयत शिक्षण संस्थेची आंबेगाव तालुक्यामध्ये विज्ञान शाखा ही दुसऱ्यांदा सुरू झालेली आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाने. माझी थोडीशी समस्या फक्त मी मांडणार आहे. तसं संस्थेच्या संपर्कात राहून वेळोवेळी आमच्या अडचणी आम्ही मांडतच असतो, परंतु या ठिकाणी मुख्य मुद्दा असा आहे की परिसरामध्ये भौतिक सुविधा माझे विद्यार्थी देतात, संस्था देते, पण परिस्थिती अशी झालेली आहे बैल गेला आणि खोपा केला. भौतिक सुविधा मिळतात पण विद्यार्थ्यांची चणचण आहे या ठिकाणी.
आता टीका आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि एकूणच शिक्षण प्रेमींनी त्याचा शोध घेतला पाहिजे. नाहीतर विज्ञान शाखा अनुदानित असताना इथं विद्यार्थी मिळत नाही आणि नॉन ग्रँट मात्र मोठ्या प्रमाणात फी देऊन प्रवेश घेण्याचा प्रयत्न होतो. तर हे सर्व धोरणांनी याच्यात लक्ष घालावं एवढीच विनंती राहील. बाकीच्या आमच्या ज्या काही मागण्या असतील खासदार साहेबांकडे असतील संस्थेकडे असतील वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी भेटून आम्ही त्या करणारच आहोत. या प्रास्ताविकाच्या रूपातून मी फक्त एवढंच सांगेल सर्व मान्यवर जे आहेत यांचं दामणी पंचक्रोशी आणि शिवाजी विद्यालय दामणी यांच्या वतीने मी शब्दरूपी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानावे. प्राचार्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये खंत व्यक्त केली पण त्याला धरून विद्यार्थ्यांसाठी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जी खंत व्यक्त केली त्याला धरून एकच गोष्ट सांगतो. कुठलीही शाळा कुठलीही संस्था कुठलीही महाविद्यालय ही फक्त इमारतीवर नसतात. कुठलीही शाळा कुठलीही संस्था कुठलंही महाविद्यालय ठरतं ते त्यातल्या शिक्षणाच्या क्वालिटीवर ठरतं, ते त्यातल्या विद्यार्थ्यांच्या यशावर ठरतं, ते त्याच्या विद्यार्थ्यांवर त्याचं नाव हे जगात उज्ज्वल करत असतात. त्यामुळे आदरणीय वळसे पाटील साहेबांनी जो धामणीचा माणसा लौकिक सांगितला शाळेचा जो लौकिक सांगितला त्या पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे सगळं मूलभूत ज्या सुविधा आहेत पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम होत असताना संस्थेचा शाळेचा लौकिक आणि मान जगात ताक करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि ती जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही नक्की निभावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नातो जय हिंद जय भारत. उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आपले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोले आपल्याला भविष्य काळामध्ये ही गैरसोय दूर करावी लागेल. मी सुरुवातीला सांगतो की भविष्य काळामध्ये अशी अडचण आपली होऊ नये. सभागृहाच्या काळामध्ये त्या सभागृहाची उभारणी आपण करूया. कारण आज ज्या इमारतीचं आपण उद्घाटन केलं त्या इमारतीचं बांधकाम 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. परंतु या ना त्या कारणानं त्याचं उद्घाटन मागे राहिलं होतं आणि मला हे सांगितलं पाहिजे की त्या इमारतीला 44,54,740 रुपये खर्च आलेला आहे. संस्थेने 19 लाख रुपये दिले आणि ग्रामस्थांनी 24 लाख रुपयाची वर्गणी त्या ठिकाणी उभी केलेली आहे, निधी उभा केलेला आहे आणि म्हणून एक चांगली इमारत या धामणीच्या हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. त्याचं आपण उद्घाटन केलं. फक्त एवढंच की स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय म्हातारबा दादा जाधव आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आजारपणामुळे. पण त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की आता इमारतीला किंवा शाळेच्या परिसराला चांगलं रूप आलेलं आहे. एकदा कधी तरी पवार साहेबांना घेऊन या आणि पवार साहेब कधी येतील ते येतील. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी आग्रह धरला होता निदान खासदार साहेब तुम्ही सगळेजण या त्याचं उद्घाटन करा. आज त्याचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साथीनं झालेलं आहे. हा कार्यक्रम झाल्यावर मी त्यांनाही भेटायला जाणार आहे. आज तुम्हालाही ग्रामस्थांना या ठिकाणी भेटायची संधी मिळाली. आपल्या प्राचार्यांनी सांगितलं की आमची अडचण काय आहे की नक्की खर तर या हायस्कूलला विज्ञान शाखा ज्या वेळेला अनुदानावर मिळाली
दळाला कैलासा श्री दत्तात्रय वळसे पाटील यांनी त्याच्यासाठी सरकारमध्ये प्रयत्न केले होते आणि आज अनुदानित शाखा आहे, परंतु विद्यार्थी मिळत नाही कारण आजूबाजूच्या शाळा गाड्या पाठवून फीमध्ये सवलत देऊन त्याच्यामध्ये काही प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मला धामणीगावचे सगळे ज्येष्ठ असतील, वडील झाले असतील, तरुण मित्र असतील, सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकेकाळी या हायस्कूलमधून या हायस्कूलचे विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये यायचे असा दबदबा आणि असा दर्जा या गावच्या हायस्कूलचा होता. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, परंतु इमारत जरी चांगली झाली तरी सुद्धा शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या स्थानिक मंडळींचं लक्ष असणं गरजेचं आहे. मी शिक्षकांना सुद्धा सांगेन, त्याच्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही जरूर आम्हाला सांगा, परंतु या शाळेमध्ये आज आम्ही सकाळी राजनीला गेलो, राजनीच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमधल्या 6 मुली आज खो खोच्या महाराष्ट्राच्या टीम मध्ये त्या ठिकाणी खेळतात. त्याच्यातली एक मुलगी महाराष्ट्राची कॅप्टन आहे, त्याच्यामधल्या काही मुली या देशाच्या टीम मध्ये खेळतात, देशाच्या पातळीवर झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून आज रांगणीच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमधल्या मुलींनी जर नाव कमावलं असेल तर आमच्या सुद्धा मुलांनी किंवा मुलींनी खेळाच्या क्षेत्रामध्ये असू दे, गायनाच्या क्षेत्रामध्ये असू दे, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असू दे, गणिताच्या क्षेत्रामध्ये असू दे, भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी नाव कमवायचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. राजकारणाचा फटका किती बसू शकतो, मग गावामध्ये बिघड झाले, राजकारण पुढे आलं आणि त्याच्यामधून आज आपल्याला थोडंसं आपण मागे मागे राहत गेलं. परंतु गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही जिल्हा परिषदमध्ये या भागामधून तुमचा हक्काचा प्रतिनिधी निवडून पाठवला, आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, संस्थेच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, अनेक विकासाची कामं या गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी होताना दिसतात. मी अधिक बोलून आपला वेळ घालवत नाही, परंतु आज आपल्याकडं आपले आवडते खासदार डॉक्टर कोले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. बऱ्याच दिवसांनी खासदारांचा समवेत कार्यक्रम करायची संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली. आम्ही काही दिवसापूर्वी तुम्हाला आशीर्वाद मागायला आलो, तुम्ही सगळ्यांनी मनापासून पाठिंबा दिला, त्यांना आपण संसदेमध्ये पाठवलं आणि संसदेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून अस्खलित इंग्रजीमध्ये, अस्खलित हिंदीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, बेरोजगारचे प्रश्न असतील किंवा बैलगाड्याचे प्रश्न असतील, या सगळ्या विषयांच्यावर त्यांनी आपली बाजू मांडली आणि इतकं प्रभावी भाषण नवीन खासदारांमध्ये त्यांनी केलं की देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा उत्तराच्या भाषणामध्ये त्यांच्या भाषणाची दखल घेणार आहे. असं एक कर्तव्यकार लोकप्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. तुमचं सगळ्यांचा त्याच्याशी परिचय आहे, मग मालिकेच्या माध्यमातून असेल, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून असेल आणि आज सकाळपासून दुसरे कुठलेही कार्यक्रम नाही, फक्त शिक्षणाचेच कार्यक्रम घेतलेले आहे आणि शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या बरोबर त्यांची इच्छा होती की मला सगळ्यांना जाऊन भेटायचं आहे, मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत,
मला तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्याच्यासाठी आज ते आपल्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं खासदार साहेबांचं बाकीच्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो।